घरगुती सिलेंडरचा वाहनांमध्ये आणि व्यावसायिक ठिकाणांवर सर्रास वापर थांबवलाय. शासनाचे कोट्यवधी रुपयांचं नुकसान, स्फोट होण्याचा धोका. व्यावसायिक सिलेंडरच्या किमती आवाच्या 6 वाढलेल्या आहेत, त्यामुळे व्यावसायिक प्रतिष्ठानांची घरगुती सिलेंडरचा म्हणजे काय 14.2 किलोच्या सिलेंडरचा सर्रास वापर सुरू आहे. काही ठिकाणी तर चक्क 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरमध्ये 14.2 किलोच्या सिलेंडरमधील गॅस पलटीकरणाचाही प्रकार घडला. एवढेच कशाला वाहनांमध्ये सर्रास घरगुती सिलेंडरचा वापर होऊ लागलाय. हे अत्यंत गंभीर असून यामुळे शासनाचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत असून स्फोट आणि आगीचा मोठा धोका उत्पन्न झालेला आहे. यात सरकारी ऑइल कंपन्या आणि LPG वितरक यांनी संघटित रॅकेट चालवण्याच्या समाजकंटक लोकांना पाठीशी घातला असून शासनाने याविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे, असं प्रतिपादन ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन सोळंकी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं. ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून लोकजागरणाची एक देशव्यापी चळवळ सुरू करण्यात आली असून या गंभीर विषयावर तोडगा काढण्यासाठी समाजातील सर्वच घटकांचा सहभाग एकत्रित केला जातो आहे. या विषयावर अधिक माहिती देताना नितीन सोळंकी यांनी सांगितलं. नमस्कार. ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन, मी या संस्थेचा स्वयंसेवी संस्थेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि आज सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यावसायिक ठिकाणी आणि वाहनामध्ये सर्रास वापर होतो याकरिता आम्ही जनजागृतीकरिता जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत आणि माननीय जिल्हाधिकारी, पुरवठा अधिकारी, विक्री अधिकारी जे IOCL, BPCL, HPCL सेल्स ऑफिसर आहे यांना एक वर्षापासून यांना निवेदनं दिलेले आहेत. त्याच्यावरती माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी एक बैठक आयोजित केली होती आणि त्याच्यानंतर एक समितीही गठीत केलेल्या आहे आणि काही शासनाचे पत्रही आलेले आहे की या विषयावरती गांभीर्याने घेऊन स्थानिक पोलीस प्रशासन आणि स्थानिक जिल्हा प्रशासन यांनी कारवाया कराव्या. मागच्या 2-4 आठ दिवसापहिले 1-2 कारवाई झाली, ती नाममात्र कारवाई आहे आणि याच्यापुढेही ते पुन्हा कारवाया करतील असे मला काल मी एक डेप्युटेशन दिलं. त्या डेप्युटेशनमध्ये माननीय जिल्हाधिकारी आणि पुरवठा अधिकारी यांनी सांगितलेलं आहे. परंतु माझं आणि आमच्या संस्थेचं एक समिशन असं आहे की IOCL, BPCL, HPCL यांचे जे वितरक आहेत आणि सेल्स ऑफिसर्स आहेत यांच्या संगनमताने जे काही काळाबाजार सांगली जिल्ह्यामध्ये चालू आहे तो काळाबाजार थांबवावा याकरिता बायोमॅट्रिक्स किंवा DAC डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड आणि ग्राहकांनी जेव्हा गॅस सिलेंडर आपल्या घरी घेतो तेव्हा त्यांना मोजून द्यावा. मोजून घेण्यासाठी ग्राहकांनी आग्रह करावा आणि यांनी पण वजन काटे वगैरे हे ठेवावे याकरिता सगळे त्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे आणि त्याची अंमलबजावणी व्हावी याकरिता ही जनजागृती आहे आणि त्याकरिता आम्ही या जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत. तर आपण ग्राहक म्हणून गॅस सिलेंडर घेताना ही खबरदारी घ्यावी की गॅस सिलेंडर घेताना मोजून घ्यावं, मोजून वापस द्यावं. त्याचा 14 किलो 200 ग्राम इतकं गॅस असते, ती गॅस आपल्याला पूर्ण मिळते की नाही मिळत याची पण खात्री घ्यावी. लिकेजेस चेक करावे, लिकेजेस आहेत की किंवा नाही आहेत, कारण का आपल्या दुर्घटना सांगून कुठली येत नाही. जर लिकेजेस असेल तर तो गॅस सिलेंडर परत करावा आणि त्याची तक्रार पण तुम्ही पुरवठा विभागाला, नियर जवळपास पोलीस स्टेशनला किंवा आमच्या संस्थेचं जे वेबसाईट आहे www.grahakdakshata.com यावरती पण तुम्ही देऊ शकता. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.